आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत. या 2 हप्त्या आतापर्यंत 2 हप्त्याचे देखील पैसे दिले आहेत अशी माहिती आपल्याला 2 हप्ते देखील मिळाले आहेत. आता जे 3रा हप्ता येणार आहे ते याच्याबद्दलची माहिती जर तुम्ही 1 सप्टेंबरपासून जर फॉर्म भरला तर तुम्हाला त्या 1 सप्टेंबर लाडकी बहीण योजना या महिलांना आता मिळणार नाही 4,500 रुपये. आता त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना हे 4,500 रुपये मिळणार नाहीत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हे राज्य सरकारद्वारे हे नवीन अपडेट घेण्यात आलेलं आहे आणि हे राज्य सरकारच्या द्वारे हे नवीन GR काढण्यात आलेलं आहे. या GRमध्ये सर्व काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना जास्त पैसे मिळणार आहे. तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑल सिलेक्ट करून घ्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर हे राज्य सरकारद्वारे हे नवीन GR काढण्यात आलेलं आहे. इथे ज्या महिला 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणार आहे किंवा ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे, आता ते महिला जर सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरत असतील तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हे पैसे त्यांना मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर चला आपण सर्व स्पष्टपणे पाहूया. तर बघा, येत्यामध्ये ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढेही नोंदणी सुरूच राहणार आहे. मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळणार अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर बघा, ही लाडकी बहीण योजनेसाठी जी नोंदणी आहे ती 31 ऑगस्टपर्यंत शेवटची तारीख नसून ही नोंदणी शेवटपर्यंत कायमस्वरूपी सुरूच राहणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. मात्र ज्या महिला जुलै सप्टेंबर महिन्यामध्ये जे फॉर्म भरतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे त्यांना पैसे मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर चला पुढचा अपडेट पाहूया की आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या. तर बघा, सध्या राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे पैसे दिले आहेत. मात्र 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्याचा लाभ मिळणार नाही. तर बघा, इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या महिला 1 सप्टेंबरपासून फॉर्म भरतील त्यांना 1 सप्टेंबरपासून जे फॉर्म भरतील त्यांना मागील 2 महिन्याचे लाभ मिळणार नाही. म्हणजेच आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत. या 2 हप्त्या आतापर्यंत 2 हप्त्याचे देखील पैसे दिले आहेत अशी माहिती आपल्याला 2 हप्ते देखील मिळाले आहेत. आता जे 3रा हप्ता येणार आहे ते याच्याबद्दलची माहिती जर तुम्ही 1 सप्टेंबरपासून जर फॉर्म भरला तर तुम्हाला त्या 1 सप्टेंबरचेच पैसे तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणजेच 1 सप्टेंबरपासून जर फॉर्म भरला जर तुम्हाला अप्रूव्ह झाला तर तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळणार आहेत, याच्या अगोदरचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. तर चला पुढं पाहूया. सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील. तर बघा, सप्टेंबरपासूनच तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतील, त्याच्या अगोदरचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाही अशी माहिती महत्त्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात दिली आहे. यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर तुम्ही 1 सप्टेंबरपासून फॉर्म भरला, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला तिथूनच पैसे सुरू होणार आहे.
जे तुम्हाला याच्या अगोदर तुम्हाला याच्या अगोदरचे पैसे तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे करून 3000 रुपये तुम्हाला मिळणार नाही अशी माहिती स्पष्टपणे आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. तर आता हे 4500 रुपये कोणाला मिळणार, तर बघा हे आता आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3000 रुपये म्हणजेच या योजनेचे 2 हप्ते जमा केले आहेत, ठीक आहे. मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झालेत, काही तर काही महिलांचे उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करणे बाकी आहे. ही छाननी 31 ऑगस्टपर्यंत सुरू होती. त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जाची छाननी झाली आहे अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात, जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा एकूण 3 महिन्याचे 4500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. मात्र सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे. तर बघा राज्य सरकार हे आतापर्यंत रक्षाबंधनाला हे 3000 रुपये म्हणजे 2 हप्त्याचे पैसे जमा केले आहेत. मात्र ज्या महिलांना या 2 हप्त्यांचे पैसे मिळाले नाही किंवा त्यांचे फॉर्म लेट भरले गेले जेव्हा किंवा त्यांचे फॉर्म नामंजूर झाले आहेत, तर काही महिलांना उशीर अर्ज केल्यामुळे त्याची अर्जाची पडताळणी आणि छाननी करण्याची बाकी आहे. तर 31 ऑगस्टपर्यंत ही छाननी होती, त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जाची छाननी झाली आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर एकूण असे 3 महिन्याचे 4500 रुपये त्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. पण याच्यामध्ये ज्या महिला सप्टेंबरपासून अर्ज करतील त्यांना त्याच महिन्यात त्यांचा पैसे मिळणार आहे, म्हणजे 1500 रुपये मिळणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. याच्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार. तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती. मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणी सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही. याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 महिन्याची वाढवण्याचे सांगण्यात आले आहे. तर बघा राज्य सरकारने आता काही महिलांचे फॉर्म हे काही त्रुटीमुळे फॉर्म भरले गेले नाही, त्यामुळे राज्य सरकार हे आता मुदत वाढवून हे 30 सप्टेंबर इतकी करून दिले आहे. तुम्हाला याच्या अगोदर देखील व्हिडिओ बनवलेला आहे, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकली नाही, म्हणजेच ज्यावेळी महिलांनी फॉर्म भरले होते त्यावेळी त्यांचे फॉर्म भरले गेले नाही, त्यामुळे अशा अडचणी येत होत्या, त्याच्यामुळे त्यांचे फॉर्म भरले गेले नाही. याच्यासाठी ही 1 महिन्याची मुदत वाढवून म्हणजे 30 सप्टेंबर किंवा 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे. या 1 महिन्याच्या वाढवण्यात आलेली आहे. या 1 महिन्याच्या अगोदर या 1 महिन्याच्या आता ज्या कोणत्याही पात्र महिला असतील त्या सर्व 1 महिन्याच्या आतमध्ये त्या सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितली आहे. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा त्याच्यामध्ये साताऱ्यातील एका व्यक्तीने, तुम्हाला स्पष्ट सांगतो बघा, साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल करून एकच मोबाईल नंबर नोंदवला केले. या प्रकरणात सहकारी बँकेच्या खात्यात आतापर्यंत 26 अर्जाची रक्कम प्राप्त झाली. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून 27 महिला असल्याचं दाखवलं
असल्याचं देखील उघड झालं आहे. या प्रकरणी पनवेल तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली. बघा आता इथे जर पाहिलं तर इथं महिलांना एकदा एकदाच पैसे भेटत नाही, पण एका हुशार व्यक्तीनं काय केलं की त्या एकाच महिलेचं नाव, त्याच्या पत्नीचं नाव हे 30 त्याच्या नावाने 30 अर्ज दाखल करून आणि एकच मोबाईल नंबर मात्र दिला होता. या प्रकरणात सहकारी बँकेच्या खात्यात आतापर्यंत 26 अर्ज दाखल करून त्यांच्या खात्यात हे 30 अर्ज दाखल करून त्यांच्या 26 अर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. तर बघा फक्त 4 फॉर्म हे रिजेक्ट झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातील संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून 27 महिलाच्या असल्याचं दाखल देखील उघड झालं आहे. आणि या प्रकरणात पनवेल तहसीलदार कार्यालयात तक्रार देखील झाली आहे. बघा त्यांना 28 ऑगस्ट रोजी मदत मागितली. 29 ऑगस्टला महामुनी यांनी मोबाईल नंबर नोंदून लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता बघा 27 महिला दाखल असल्याचं देखील उघड झालं आहे. इथं महिलांना एकदाच पैसे भेटत नाही आहे आणि एकाच व्यक्तीनं 30 फॉर्म एकाच त्यांच्या पत्नीच्या नावाने 30 फॉर्म भरले. त्याच्यातून 26 अर्जाची जे अर्ज आहेत ते अप्रूव्ह झाले आणि 26 अर्जाचे पैसे म्हणजेच 26 जे फॉर्म भरले ते 30 त्याच्यातून 4 फॉर्म रिजेक्ट झाले पण 26 फॉर्म अप्रूव्ह झाले आणि त्या 26 फॉर्मचे पैसे डायरेक्ट DBTद्वारे त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा झाले अशी माहिती वरून आली. आणि ही बातमी आणि अशा प्रकारे राज्य सरकारला त्या व्यक्तीनं चुनाच लावला अशा प्रकारची माहिती ही येत आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि मी जे तुम्हाला माहिती सांगितली ही तुम्ही समजले असेल. आणि ज्या महिला सप्टेंबरपासून फॉर्म भरतील तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांना मिळणार नाही, कारण हे अशा प्रकारचं प्रकरण समोर आलं असल्यामुळे राज्य सरकार हे आता 1500 रुपये देणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.